सीमेच्या पलीकडले. दैनिक प्रभातच्या सर्व डिजिटल माध्यमांवर. तर लाईक करा, शेअर करा आमचा फेसबुक पेज आणि सबस्क्राईब करा दैनिक प्रभातचा यूट्यूब चॅनल. पाहत राहा दैनिक प्रभात प्रस्तुत शब्दांच्या पलीकडले. गॅटमॅट सिनेमाचे मेन कॅरेक्टर्स रंग्या आणि बगळ्या आपल्याबरोबर इथे बसलेत. तर ऑलरेडी आमची भरपूर धमाल झालेली आहे आणि ट्रेलरमध्ये सुद्धा तुम्ही भरपूर धमाल केली आहे. म्हणजे मला दिसतंय की मूवी एकदम फुल ऑन असणार आहे, पण सेट्सवर काय धमाल झाली होती? सेट्सवर कारण गॅटमॅट ही अख्खी फिल्मच धमालाची आहे. कमी प्रत्येक किस्से आणि तू पण जेव्हा फिल्म बघशील तेव्हा तुला कळेल की प्रत्येक किस्से काय काय घडलं असेल खरं तर. तर त्यामुळे धमाल अशी खूप झाली कारण खूप मुलं होती एकतर शूटला, कारण कॉलेजमध्ये शूट केले आणि जिथं मुलं आहेत तिथं धमाल असतेच असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे गमतीशीर किस्से व्हायचे, कोणीतरी पडायचं, कोणाचं तरी काहीतरी फाटायचं, मग आम्ही हसायचो काही, म्हणजे कोणीतरी लाईन विसरायचं, मग काहीतरी वेगळंच बोलायचं. मी एकदा एक जण विसरला त्यामुळे तो विसरलो असं म्हणायच्या ऐवजी त्यांनी शिवीच घातली. असे खूप किस्से घडलेले आहेत आणि त्यामुळे प्रत्येक सेकंदाला मजा ही चालूच असते कारण मुलांकडनं जास्तीत जास्त मजा होत असते. ओके, आणि मला तुमच्या कॅरेक्टर बद्दल तर आता ऑलरेडी ट्रेलर मध्ये दिसतंय, पण एखादी लाईन कॅरेक्टर बद्दल सांगायचं झालं तर रंग्या नावाचं एक मी पात्र करतोय, ते खरं तर माझ्या बाबांचं नाव रंगनाथ आहे. त्याच्यावरनं त्याला रंग्या चिडवत असतात गावामध्ये. तो गावाकडनं शहरात शिकायला येतो सिम्बॉयसिस सारख्या मोठ्या कॉलेजमध्ये आणि मग तिथं त्याला सर्व्हाइव्ह करण्यासाठी काय काय गोष्टी कराव्या लागतात, कसं त्याला धीटपणे सामोरं जावं लागतं त्या सगळ्या परिस्थितीला, मग त्याच्या ते सामोरं जाण्यासाठी म्हणून ते गॅटमॅट चालू करतात. तर गॅटमॅट म्हणजे काय? तर एखाद्या मुलाला एखाद्या मुलीपर्यंत पोहोचवणं आणि एक्सप्रेस करायला लावणं, किंवा सेम व्हायचे वरचा एखाद्या मुलीला मुलापर्यंत पोहोचवणं आणि एक्सप्रेस व्हायला लावणं, जेणेकरून पुढची जी काही कंडिशन असेल ती असेल पण त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान असतं की आपण निदान एक्सप्रेस झालो, आपल्या फिलिंग्स त्या मुलीसमोर मुलासमोर आपण मांडल्या आणि आपण यातून मोकळे झालो. सो त्याची मदत आम्ही गॅटमॅट थ्रू करत असतो मुलामुलींची, त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवायला आणि त्यांचं जुळवायला. आणि बघ्या आणि बगळ्या, जसं की ह्यांनी सांगितलं आता की नाही रंग्या आणि बगळ्या दोघं मित्रांची गोष्ट आहे, त्यातलं बगळ्या नावाचं कॅरेक्टर आहे ते मी प्ले करतोय. बगळ्या हा कसा आहे माहिती का, बगळ्या हा एक कॉन्फिडंट मुलगा आहे. जसं की हा थोडा शाय आहे ना, तर तो कॉन्फिडंट मुलगा आहे. म्हणजे आता तुम्ही ट्रेलरमध्ये पण बघितलं असेल की मी ह्याला धीर देतो दरवेळेस, हा म्हणतो अरे इथे सगळे मोठे मोठे बापांची मुलं आहेत तर आपण नाही का जाऊयात का इथं, म्हणतो अरे कशाला टेन्शन घेतो आपण आहे नाही तर आपण सगळ्या गोष्टींना नाही का मी आहे तुझ्याबरोबर सगळ्या गोष्टी आपण एकदम जोरात करू. तर म्हणजे तो असा दरवेळेस धीर देणारा असतो, तो कॉन्फिडंट असतो, तो जुगाडू असतो, इन्स्टंट त्याला आयडिया सुचत असतात. गॅटमॅट ही जी आयडिया असते ना ती पण त्याला सुचलेली असते. मग ती आयडिया सुचल्या ती त्याला आयडिया कशी सुचती माहिती आहे का, ती त्याला आयडिया अशी सुचती की तो ऑब्झर्व करतो की आपल्या कॉलेजमध्ये बरेच मुलं मुली आहेत ज्यांच्याकडे पैसा आहे पण त्यांना पोरी कशा पाठवायची आहे त्यांची अक्कल नाही. तर मग ती आपण आपली अक्कल लढवायची आणि आपण आपली अक्कल लढून त्यांचा गॅटमॅट जुळून द्यायचा, पण ती फुकट नाही तर त्याचे पैसे घ्यायचे. म्हणजे कसे आमची पण गरिबी दूर होईल आणि आम्ही पण जरा तिथं आमची जी हवा असती कॉलेजमध्ये होणारी ती पण जरा एक मस्तपैकी टिकून राहील, त्याला मिळतील. एक म्हणजे गावाकडनं आलेल्या जो मुलं असतात त्यांचा हा एक नाही का शहरामध्ये आल्यानंतरचा जो प्रवास आहे तर तो पूर्णपणे ह्या सिनेमामध्ये दाखवून दिलेला आहे. प्लस त्यांच्या गोष्टी ज्या घडतात लाईफमधल्या त्या गोष्टी दाखवून दिलेल्या आहे. तुम्ही हे हा सिनेमा बघितल्यानंतर ना तुम्ही प्रत्येक जण आहे ना हा सिनेमा आपल्या लाईफशी रिलेट करेल. म्हणजे आता जर समजा तुम्ही आता तुम्ही गेल्यानंतर बघा की मी इधर मी काव्य माझ्या कॉलेज लाईफमध्ये जगले होते किंवा मी ईशा जगली होते किंवा माझी मैत्रीण तशी जगली होती किंवा वाईस वाटत कोणीतरी, हा परत पटकन कनेक्ट होईल, आपली लाईफ कनेक्ट करेल आपल्याला त्याच्यावर. हा तर हा खूप आपल्या जवळचा सिनेमा आहे आणि खूप कनेक्टिव्ह आहे. हॅलो एव्हरीवन, 16 नोव्हेंबरला आमची एक फिल्म येते. हा आणि ती फिल्म तुम्ही तुमच्या जवळच्या चित्रपट गृहामध्ये जाऊनच बघायला पाहिजे. डोंट मिस टू वॉच दिस मूवी. अरे नाव तर सांगा मूवीचं. गॅटमॅट. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा शब्दांच्या पलीकडले.